रोजच्या जीवनात सर्रास वापरले जाणारे शब्द म्हणजे आमंत्रण आणि निमंत्रण. तुम्हाला अनेकदा आमंत्रण किंवा निमंत्रण नक्कीच मिळालं असेल. खरं तर हे दोन्ही शब्द बोलावणी करण्यासाठीच वापरले जातात, पण असं जरी असलं तरी त्यांचा अर्थ मात्र वेगवेगळा आहे. बऱ्याचदा आपण हे दोन्ही शब्द एकत्र किंवा त्यांची आदलाबदल करून एकाच अर्थाने वापरत असतो. पण मग या शब्दाचा नेमका अर्थ काय आणि हे शब्द नक्की कधी वापरावेत तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपण आमंत्रण म्हणजे काय आणि हा शब्द कधी वापरतात ते पाहूयात. आपल्या घरामध्ये जर एखादा घरगुती छोटा कार्यक्रम असेल तर अशा कार्यक्रमासाठी आपण आपल्या परिचयातील व्यक्तींना आपल्या घरी बोलावत असतो. पण घरी होत असलेल्या या कार्यक्रमाची कोणतीही वेळ ठरलेली नसते, तेव्हा अशा प्रकारच्या बोलावण्याला आमंत्रण असं म्हणतात. उदाहरणार्थ आपण आपल्या नातेवाईकांना किंवा मित्रमैत्रिणींना घरी जेवणासाठी किंवा चहा पाण्यासाठी बोलावत असतो. त्याची वेळ ठरलेली नसल्यामुळं ते त्यांच्या सोयीनुसार त्यांना शक्य होईल त्यावेळी येऊ शकतात. थोडक्यात एखाद्या मित्राला मैत्रिणीला किंवा नातेवाईकांना भेटल्यावर एखाद्या दिवशी घरी या जेवायला असं जेव्हा आपण म्हणतो त्यालाच म्हणायचं आमंत्रण. तर मग आता निमंत्रण म्हणजे काय आणि हा शब्द कधी वापरतात? तर जेव्हा एखादं ठराविक कार्य असेल किंवा विशेष कार्यक्रम असेल ज्या कार्यक्रमाची रूपरेषा आधी ठरलेली असते किंवा त्या कार्यक्रमाची निश्चित अशी वेळ दिलेली असते, ज्या कार्यक्रमात वेळेचं बंधन असतं अशा प्रकारच्या बोलावण्याला निमंत्रण असं म्हणतात. उदाहरणार्थ लग्न, मुंज अथवा वास्तुशांतीचं निमंत्रण अशा कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये किंवा लग्न पत्रिकेमध्ये पाहुण्यांना त्याच वेळेत लग्नाला उपस्थित राहण्याचं आवाहन केलेलं असतं. याशिवाय काही संस्थांचे वार्षिक कार्यक्रम किंवा असे सर्वच कार्यक्रम ज्यात येणाऱ्या पाहुण्यांना वेळेचं बंधन पाळणं गरजेचं असतं, यालाच आपण निमंत्रण असं म्हणतो. थोडक्यात काय तर आमंत्रण म्हणजे पाहुण्यांना त्यांच्या सोयीनुसार येण्याचं आवाहन करणे ज्यात वेळ ठरलेली नसते पण यायलाच हवं असा प्रेमळ आग्रहसुद्धा असतो. तर निमंत्रण म्हणजे ठरलेल्या वेळी ठरलेल्या कार्यक्रमाला येण्याचं आवाहन करणे, पण यात मात्र वेळेचं बंधन असतं. तर आशा करतो की आमंत्रण आणि निमंत्रण या दोन्ही शब्दामधील फरक आणि हे शब्द कधी वापरतात हे तुमच्या लक्षात आलंच असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा, हा व्हिडिओ आपल्या नातेवाईकांनाही शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.